कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हा सूर कुठे, तुझा सूर कुठे? एकदा ऐक, मी वाजवते, ऐक आणि त्याला मॅच कर. हा चालेल. यो हाय वय, हा हा मी घेते आता, बघा तुम्ही. जीव देतेस का घेतेस मॅडम? नाही ग, नाही होणार. नाही नाही मॅडम, येत आहे म्हणजे ते खूप असं आतून येत आहे. तुम्ही थांबा की एकदा परत वाजवा, मी घेते परत. शेवटचा शेवटचा आहे, नाहीतर आपण थांबूयात. हा हा, खालचा लावायचा आहे, वरचा नाही. हा मी ऐकते. ऐक ऐक अधिपती. अहो गाण्याचा क्लास बंद काय झाला? तुम्ही आमच्याशी बोलणंच बंद केलंय, म्हणजे आता बघायचं पण नाही का आमच्याकडे? हा नाही हे बोललो तुम्हाला मी, आता तुमचं चालू होतं ना गाण्याचं, म्हणता मी काय बोललो नाही. बघितलं की मी खुनवलं की तुम्हाला, मी चालू दे म्हणलं, चांगलं चाललं होतं. हे चांगलं चाललेलं ऐकलत ना तुम्ही? सुरांचा पत्ताच नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही गाण्याचा क्लास परत सुरू करा ना प्लीज, आपल्याला किती मज्जा यायची. नाही नाही नको, आता ते काही जमणार नाही. मी म्हणलं ना तुमचं ऐकून ऐकून का नाही, घरात जेवढं कानावर पडतंय तेवढं शिकतो आम्ही, तेवढं पास आहे आता, तेवढा येळ नाही. अहमद थोडा वेळ काढा, अर्धा तास. नाही नाही तेवढा येळ काढायचा, 15 मिनिट. 15 मिनिटात काय होणार? अहो नाही, तुम्हाला जेवढं जमेल जसं जमेल मी तुम्हाला शिकवेल. नाही 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 नको, आता कुठे येळ देत बसता, आता रुटीन लागलंय आमचं चांगलं, ते कुठे आता बिघडवत हा, फॅक्टरी जायला लेट व्हायला लागला. काय अधिपती, काय तुमच्या रुटीनच एवढं घेऊन बसलाय हो? बसवा की गाणं तुमच्या रुटीन मध्ये, चांगलं गाणं शिकत होता तसं मध्येच बंद करताय. बसा तुम्ही चंची बरोबर, हा सुरू करा गाणं. हो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, उलट आवडेल मला शिकवायला. आणि चंचलाच्या बेसूर गाण्याची भरपाई पण होईल. अधिपती, तुमच्यासारखा गुणी विद्यार्थी मिळायला भाग्य लागता. बघा आणि तुम्हाला हवाय तसं मी पटपट शिकवून टाकीन तुम्हाला सगळं. नाही बरोबर आहे, तुम्ही पटपट शिकवशील हो, पण आम्ही पटपट पिकअप उचलाय पाहिजे की. कामाचा व्याप लय वाढलाय, ऐसा बस नाही विचारा की लय फॅक्टरीत काम असतात, टाइम भेटत नाही, आहे का नाही? हो पण आहेत ना बाकीची माणसं, सगळा काय ताण तुमच्यावर थोडीच आहे. नाही म्हणजे लोड असतोय कामाचा, आता भरीच पाडू नका, माफ करा खरंच, ते काय जमणार नाही. आम्ही निघतो, आईसा भिऊ काय? तुमचं चालू दे. मॅडम या घरात काय अधिपती गाणं शिकायला तयार होणार नाहीत. मॅडम आजचा क्लास झालाय झालाय. मावशी ही सरगम मॅडम अधिपतीसनी गाणं शिकवाय येते का आणखीन काय? म्हणजे? नाही ग, ती लय लाडीगुडी लावते अधिपतीसनी म्हणून विचारलं. तोंड बंद ठेवायचं, काहीतरी वाटेल ते बोलायचं नाही. मावशी मला नाही शिकायचं गाणं. काय अग होय की मावशी, म्हणजे मी बघितलं की आता अग तू म्हणलीस म्हणून मी भरीस पडली, पण मला कळलंय ते काय माझं काम नाही, आणि त्या सरगम मॅडम कडे तर मला अजिबात नाही शिकायचं गाणं. चंचे तुला गाणं शिकवच लागल, त्यात काय बी बदल होणार नाही. मावशी नको ना ग, आणि हिच्याकडनं तर नाहीच शिकणार मी. सरगम मॅडम काही इथं गाणं शिकवायला येतात असं वाटलं बाई तुला? गाणं हे एक निमित्त आहे.
मग कशासाठी येतात मावशी? त्या इथं येतात सुनबाईसनी धडा शिकवायला. कसे आहेत ना अधिपती, साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत बाबा. आता मला सांगा, त्या सरगम मॅडमना मी एकदा घराबाहेर काढलंय त्याचं काहीतरी कारण असेल ना. आता त्या परत आल्यात आणि अधिपती काय म्हणतात, चंचलाला गाणं शिकवत असताना माझ्या कानावर जेवढं पडेल तेवढं मी शिकेन. तो मुद्दाच नाहीये बाबा, त्यांना कळत का नाहीये इथे इथे काय चाललंय त्यांना नाही कळत आहे. साधी गोष्ट आहे पण कळतच नाहीये त्यांना. हसू नका, अजिबात हसू नका. मी एवढं सिरियसली, मी सिरियसली बोलते ना बाबा. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आम्ही लग्न केलंय, वचन दिलंय एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं. ही एक साधी गोष्ट त्यांना कळत नाहीये आणि त्यात तुम्ही हसताय. नाही मी हसत नाही अक्षरा, मला सिरियसनेस कळतोय याच, पण तुला कळत नाहीये. मी तुला आधी पण सांगितलं ना बाळा, तू अधिपती बद्दल पजसी होतेस, दुसरं काही नाही, तेच आहे. आणि हे पुन्हा पुन्हा होतंय म्हणून मग जरा हसू. हसायची गरज नाही खर तर, पण तुला कळत नाहीये की हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. म्हणजे आता अधिपतीच्या प्रेमात तू पडलेली आहेस. हो ना, आपलं ठरलं की मागच्या वेळेला पडलीस ना त्याच्या प्रेमात तू. हा पडली आहेस, तू त्याच्या प्रेमात पडली आहेस आणि आता दिवसेंदिवस जास्त बुडत जाणार आहेस त्याच्या प्रेमात. हे गंभीर आहे. तर माझं काय म्हणणं आहे, तू सांगून का टाकत नाहीयेस? सांगून टाक म्हणजे त्यालाही बरं वाटेल. त्याला कसं कळणार, तू सांगितलं स्पष्ट शब्दात तर त्याला तुझ्या मनात हा जो प्रेमाचा खळखळता झरा वगैरे तो त्याला दिसेल ना, नाहीतर कसा कळणार? बाकी सगळ्या गोष्टी कळतात, ही एक गोष्ट फक्त कळत नाही. आणि सांगायलाच लागेल का? सांगावं लागेल बाळा, अधिपती आहे ना तू, त्याला तू ओळखतेस, त्याचं मेकॅनिझम तुला माहितीये. सरळ विचार करतो ग तो, एक मार्गी, जे त्याच्या समोर येतं ते त्याच्यासाठी सत्य. म्हणजे बघ ना, त्याची आई गेल्यावर भुवनेश्वरीनं त्याला आईच्या मायेनं सांभाळलं, ती त्याच्यासाठी कायमचं दैवत. बस त्याच्या पलीकडे कसलाही विचार नाही. तिच्यावर अन्याय करणारा मी म्हणून माझ्यावरती राग, बस आदला मधला विचार नाही. तसंच तुझ्या बाबतीत झालंय. म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम म्हणतात तसं नाही आहे ना. मला डिटेल माहिती नाही पण जे मला दिसतं ते तसंच आहे ना. तर अधिपतीच्या डोक्यात आता हे फिक्स आहे की आपलं मास्तरींबाईंवर जीवापाड प्रेम आहे, तर त्यांचं काय आहे आपल्यावर प्रेम नाही बाबा. इथं लॉक झालंय तो, आता ते लॉक तुलाच काढावं लागेल ना. त्यासाठी स्पष्ट शब्दात कबुली द्यावी लागेल तुझ्या प्रेमाची, पर्याय नाहीये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.